साताऱ्यातून लोकसभा लढण्यावर उदयनराजे ठाम आहेत. त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे, मात्र भाजपकडून अद्याप उमेदवारीची घोषणा नाही. भाजपकडून उदयनराजेंच्या उमेदवारीसाठी इतका विलंब का लागतोय असा सवाल आता शशिकांत शिंदेंनी उपस्थित केलाय. उदयनराजेंच्या उमेदवारीची घोषणा कधी? राजेंच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीचा सत्ताधाऱ्यांना सवाल. उदयनराजे समर्थकांच्या अस्वस्थतेत वाढ. साताऱ्यात उदयनराजेंनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली असली तरी त्यांची उमेदवारी अद्यापही जाहीर झालेली नाही. उदयनराजे दिल्लीकडे डोळे लावून बसलेत. आज होईल उद्या होईल या आशेवर उदयनराजे एक एक दिवस ढकलत आहेत. आता साताऱ्यात उमेदवारी अर्ज स्वीकृती ही सुरू केली आहे, पण उदयनराजेंची उमेदवारी अधिकृतरित्या ही जाहीर झालेली नाही. उमेदवारीसाठी जेव्हा राजे दिल्लीत गेले होते त्यावेळी राजेंना 3 दिवस अमित शहांनी भेट दिली नव्हती. आताही उमेदवारी जाहीर करण्यासाठी एवढा उशीर का लावला जातोय असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. छत्रपतींच्या गादीचा सन्मान त्यांनी किती ठेवला हा प्रश्न आहे. आजपर्यंत छत्रपतीच्या गादीचा सन्मान ठेवायचा तर भाजपने इतक्या वेळ त्यांना का लावला जाहीर करायला, हा त्यांनी त्यांच्या मनाला प्रश्न विचारा. सातारच्या छत्रपतींचा सत्ताधाऱ्यांना विसर पडतोय, तर कोल्हापूरच्या छत्रपतींचा अवमान सत्ताधारी करताना दिसत असल्याचा आरोपही करण्यात आला. मागच्या निवडणुकीला या मंडळीने त्यावेळेला का नाही छत्रपतीच्या गादीचा मान ठेवला, तेव्हा का निवडणुका लढवल्या त्यांच्या विरोधात? म्हणजे स्वार्थासाठी छत्रपतीच्या गादीला विचारायचं आणि त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी 6 जिल्ह्यामध्ये छत्रपतींच्या गादींच्या वर आक्षेप घ्यायचा, ही परंपरा आहे. राजकीय डावपेच असतात ते असतील. उदयनराजेंच्या संयमाची परीक्षा घेण्याचं यावेळी भाजपनं ठरवलेलं दिसतंय. महायुतीच्या जाहीर न झालेल्या जागांमध्ये अद्यापही साताऱ्याची जागा असल्यानं भाजपच्या नक्की मनात काय आहे हे अद्यापही समजलेलं नाही. पण भाजपच्या या थंडा करके खाव रणनीतीमुळं उदयनराजेंचा संयम सुटू नये म्हणजे मिळवली. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.